असते, हे लेपा मच्छी ची फ्राय बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते. ही लेप आहे, ही अशी लेप असते बघा. आता लेप आहे ना, ही खवलं काढून त्याची ही वरची साल काढून मी तुम्हाला दाखवते म्हणजे साफ कशी करायची ती. आधी पहिली मी खवलं काढून घेते, डोकं कापते आणि साल कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे असं सफेद भाग आहे ना, तिकडचं साल नाही काढायचं. हे काळा भाग आहे ना, हा काळा भाग, ह्याचा साल काढायचा. असा असा साल निघतो. हे असे लेपा साफ करून घ्यायची. हा एक सफेद भाग असतो, तिथला साल नाही काढायचा. काला भाग असतो ना, तिथून साल काढायचा. साल काढल्यावर अशी मच्छी दिसते. ह्याची सर्व लेपा मी साफ करून घेतलेली आहे. मोठी लेप होती, त्याचे असे दोन तुकडे केले. आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना हे साहित्य दाखवते. हे मीठ आहे, थोडंसं चवीपुरतं घ्यायचं आहे. हे कोकम आहे, याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. आणि मिरची मसाला आहे, घरातलाच आहे. हळद आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे लावण्यासाठी. आणि हे तेल आहे. आता मी पहिलं काय करते, ह्याच्यामध्ये आहे ना हे कोकम घेतलंय ना, त्याचा ज्यूस करून घेते. तर त्याच्यामध्ये मच्छीचं पाणी आलेलं असतं ना, त्याच्यामध्ये तसं कोकम कुस करायचं, म्हणजे कसं मच्छीला पाणी नाही जास्त लागत. मग ज्यूस लावून घेतलं ना कोकमाचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ आपल्याला चवीपुरतं घ्यायचं, जास्त पण मीठ नाही घ्यायचं. आता त्याच्यामध्ये ना थोडी हळद घ्यायची. आता त्याच्यामध्ये थोडीशी मिरची मसाला टाकायचा. सगळं कालवून आहे ना साहित्य, मसाला वगैरे कोकम सगळं लावून आहे ना, तेल तापेपर्यंत असं मुरायला ठेवायचं. कारण ते तेल तापलं ना की आपण तांदळाच्या पिठामध्ये आहे ना ते लावून आपण तेलामध्ये सोडायचं. आता मी गॅस पेटवते आणि तेल तापायला ठेवते. मग तुम्हाला तेलामध्ये सोडताना दाखवते. तेल तापायला ठेवलं आहे. आता मी काय करते, हे पीठ घेतलंय ना तांदळाचं, त्याच्यामध्ये असं थोडासा मसाला टाकायचा आपण. त्याच्या ते एकदम सफेद दिसतो ना नंतर, म्हणून त्याचं सगळं पीठ आहे ना तो गरम मसाल्यामध्ये मिक्स करायचं. तेल तापलंय, तर मी काय करते त्याच्यामध्ये अशी पीठ लावून एक एक लेप त्याच्यात सोडायची. लेपाची मच्छी आहे. तेलामध्ये सोडायची. पण पीठ लावलं तर पिठाने काय होतं, तेलामध्ये आहे ना मच्छी सुटत नाही, अशी चांगली कडक बनते. मच्छी टाकताना आहे ना झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवलं की नाही मग मच्छी पिघडते. गोल्डन कलर येईपर्यंत ते भाजायचे आणि सफेद दिसायला नाही पाहिजे. कोणती मच्छी झाली तरी ना चांगली भाजायची, कडक करायची, उकडायची, वरती दाबून बघायची कडक झाली काय.
असते का म्हणजे छान झालं पण थोडंच झालं बघा. त्याची सगळी हे आता काढते याची सगळी लक्ष आहे ना तुम्हाला मी करून दाखवते. लेपा मच्छीची फ्राय केली आहे मस्त झाले छान अशी तुम्ही पण बनवा.